क्राइमब्रांचच्या टीमनी नागेंद्र कृषीच्या हद्दीमध्ये दोन व्यक्तींना ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याकडून रुपास 12 किलोग्रॅम गांजा आहे तो सापडलेला आहे. मिळाल्यावरून क्राईमब्रांचच्या टीमनी गाडगेंदर पोलिसांच्या हद्दीमध्ये दोन व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडून जवळपास 12 किलोग्रॅम गांजा जो आहे तो सापडलेला आहे आणि NDPSच्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. आता आज ते कायदेशीर कारवाई आणि बाकी सर्व कारवाई सुरू असून याच्यामध्ये जे काही आता पुढचे लिंक्स मिळतील किंवा सोर्स ऑफ कुठून आणलेला आहे आणि कुठे पाठवणार आहे हेसुद्धा आम्ही लिंक्सचा पाठपुरावा करून त्या लिंक्सचं एस्टॅब्लिश करून कारवाई करू. आरोपी आता पुढची कारवाई आज कोर्टात पाठवून PCR घेणे आणि बाकीचे कायदेशीर कारवाईचं काम सुरू आहे. ह्यापुढेसुद्धा जे काही नार्कोटिक्सचे संदर्भातले शहरात कुठलेही गुन्हे घडू नये याकरिता जास्तीत जास्त आपण दक्षता घेत आहोत आणि अवेअरनेस प्रोग्रामसह ह्या लोकांवर जे कोणी नार्कोटिक्सचा व्यापार करत आहेत गांजा असेल MD असेल किंवा इतर काही नशायुक्त पदार्थ आहेत जास्तीत जास्त कारवाई करण्यासाठी सर्वांना कामालाचे आदेश दिलेले आहेत आणि हे चांगली क्वालिटी रेड केली त्याबद्दल मी आमच्या क्राईम ब्रँचच्या टीमचे अभिनंदन करतो आणि त्यांना योग्य असा रिवॉर्डसुद्धा देण्यात येईल चांगल्या कामगिरीबद्दल सर्व टीमला. बाकी काय आपल्याला विचारायचं तुमची